एन टी एस बौद्धिक क्षमता चाचणी पेपर क्रमांक एकमध्ये मालिका या प्रकरणावरील संख्यावर आधारित असलेली विविध उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं विचारलेली असतात त्यापैकी उदाहरण क्रमांक एक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही जर या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर सत्तर शहाऐंशी पंच्याण्णव नव्याण्णव आणि प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी नेमकं कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला खाली चार पर्यायही दिले आले आहेत यामध्ये मग सत्तर आणि शहाऐंशी शहाऐंशी आणि पंच्याण्णव पंच्याण्णव आणि नव्याण्णव यामध्ये असणारा जो फरक आहे तो सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आता सत्तर आणि शहाऐंशीमध्ये जर विचार केला तर सोळाचा फरक आहे शहाऐंशी आणि पंच्याण्णवमध्ये विचार जर केला तर नऊचा फरक आहे नव्याण्णव आणि पंच्याण्णवमध्ये जर विचार केला तर चारचा फरक आहे मग आपण या फरक असणाऱ्या संख्यांचा विचार केला तर सोळा नऊ चार मग आता सोळा हा चारचा वर्ग नऊ हे तीनचा वर्ग चार हे दोनचा वर्ग मग तसं या ठिकाणी एकचा वर्ग आपल्याला माहीत आहे काय आहे एक म्हणजे या ठिकाणी समोर येणारी जी संख्या आहे तिच्यामध्ये आणि नव्याण्णवमध्ये एकचा फरक असणार आहे मग या ठिकाणी आपण पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक दोन शंभर शंभर आणि नव्याण्णवमध्ये एकचा फरक आहे म्हणजे या ठिकाणी क्रमवर येणारी संख्या कोणती असणार आहे शंभर म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन हा बरोबर असणार आहे आता या ठिकाणी उदाहरण प्रकार दुसरा या ठिकाणी पाहूया आता या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर एक्कावन्न पन्नास अठ्ठेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस छत्तीस आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि त्या प्रश्नचिन्हाच्या ठकी येणारी जी संख्या असेल ती या चार पर्यायामधनं निवडायची आहे तर आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी संख्यांचं जर निरीक्षण केलं तर या संख्या उतरत्या क्रमाने असलेल्या दिसतात आपल्याला म्हणजे एक पन्नास एक्कावन्न अठ्ठेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस छत्तीस या पद्धतीनं आता एक्कावन्न आणि पन्नासचा जर विचार केला तर एकचा फरक आहे पन्नास आणि अठ्ठेचाळीसचा विचार जर केला दोनचा फरक आहे अठ्ठेचाळीस पंचेचाळीसमध्ये जर विचार केला तीनचा फरक आहे पंचेचाळीस आणि एक्केचाळीसमध्ये चारचा एक्केचाळीस आणि छत्तीसमध्ये पाचचा म्हणजे हा जो फरक आहे मग एक दोन तीन चार पाच क्रमाने येणारा फरक आहे मग याच्यापुढे पाचच्या नंतर येणारी संख्या आहे सहा म्हणजेच आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या असेल तिच्यामध्ये आणि छत्तीसमध्ये सहाचा फरक असेल मग आपण आपल्या पर्यायाचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर यामध्ये तीस पर्याय क्रमांक तीन तीस ही संख्या आणि छत्तीस या संख्येमध्ये सहाचा फरक येतो म्हणजेच या ठिकाणी जे येणारी क्रमवार संख्या आहे ती असणार आहे तीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आता मालिका या घटकावरील आपण तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण पाहणार आहोत यामध्ये आपण संख्यांचं जर निरीक्षण केलं तर चोवीस एकोणावीस सव्वीस बावीस अठ्ठावीस पंचवीस तीस आणि त्यापुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे म्हणजे त्या ठिकाणी नेमकं क्रमवार कोणती संख्या येईल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी चार पर्यायही दिलेले आहेत आता या अगोदरच्या उदाहरणांचा आणि आपण या उदाहरणामध्ये जर फरक पाहिला तर या अगोदरची उदाहरणं चढत्या किंवा उतरत्या क्रमाने होती परंतु या या उदाहरणांचं निरीक्षण जर केलं तर चोवीस नंतर एकोणावीस एकोणाचाळीस सव्वीस म्हणजे संख्या कमी जास्त होत गेलेल्या आहेत मग हा जो क्रम आहे हा क्रम आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतला तर यामध्ये आपल्याला अशा वेळेस एक संख्येचा विचार करायचा मग आता एक संख्येत जर विचार केला तर या ठिकाणी चोवीसच्या नंतर आपण एकोणावीस सोडून देऊन चोवीसच्या नंतर कोणती आहे सव्वीस सव्वीसच्या नंतर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसच्या नंतर आहे तीस त्याच पद्धतीनं मग आता चोवीस आणि सव्वीसमध्ये काय फरक आहे आता चोवीसमध्ये जर आपण दोन मिळवले तर सव्वीस येतात सव्वीसमध्ये दोन मिळवले की अठ्ठावीस येतात अठ्ठावीसमध्ये दोन जर मिळवले तर तीस येतात त्याच पद्धतीनं एकोणावीस आणि बावीस बावीस आणि पंचवीस आणि पंचवीस आणि येणारी संख्या मग या ठिकाणी एकोणावीस आणि बावीसमध्ये काय फरक आहे तर एकोणावीसमध्ये आपण जर तीन मिळवले तर बावीस येतात बावीसमध्ये तीन मिळवले तर पंचवीस येतात तसेच पंचवीसमध्ये तीन जर मिळवले तर किती येणार आहेत अठ्ठावीस म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी बरोबर आहे पहा विद्यार्थ्यांना मालिका या घटकावरील उदाहरण क्रमांक चार आता यापूर्वी आपण एक मालिका असलेले दोन मालिका असलेली उदाहरणं पाहिले आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर एक एक चार आठ तीन नऊ सत्तावीस पाच प्रश्नचिन्ह चौसष्ट आणि सात आता या ठिकाणी या संख्या आपल्याला ना चढत्या क्रमाने दिसतात ना उतरत्या क्रमाने दिसतात म्हणजे याचा अर्थ काय आहे की का या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक मालिका आहेत आता या आपण या पूर्वीच्या उदाहरणामध्ये दोन मालिका असलेलं उदाहरण पाहिलं आहे तर या ठिकाणी आपण तीन मालिका असलेलं उदाहरण पाहणार आहोत म्हणजे याचा अर्थ काय की दोन संख्या सोडून द्यायच्या पहिल्या आणि चौथ्या संख्येचा संबंध चौथ्या आणि आठव्या संख्येचा संबंध या पद्धतीनं तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक चा संबंध डायरेक्ट चारशी चारचा नऊशी नऊचा प्रश्नचिन्ह जागी येणाऱ्या संख्येशी असणार आहे त्याच पद्धतीनं आपण आता दुसऱ्या नंबरची संख्या पाहू ती आहे एक म्हणजे एकचा कोणाशी असे येणारा आहे आठ आठच्या नंतर सत्तावीस सत्तावीसच्या नंतर चौसष्ट आता उरलेली संख्याचा विचार करणार आहोत ती आहे एक एकचा कोणाचा संबंध येईल तीनशे तीनचा नंतर येईल पाचशी आणि पाचचा येईल सातशे या पद्धतीनं आता आपण या ठिकाणी सर्वप्रथम एक नंबरच्या अंकांचा विचार करू मग एकचा चारशे संबंध कसा आहे एक चार नऊ आणि येणारी संख्या म्हणजे एक काय आहे मग आपण जर विचार केला तर एकचा वर्ग चार दोनचा वर्ग तसंच तीनचा वर्ग नऊ म्हणजे या ठिकाणी नऊ पण आहे म्हणजे आता येणारी पुढची काय असणार आहे तर चारचा वर्ग चारचा वर्ग किती आहे मग सोळा म्हणजेच आपलं उदाहरण उदाहरणाचं जर पर्याय जर पाहिले तर या ठिकाणी दुसरा पर्याय असा आहे की जे उत्तर आहे सोळा आता हे आपलं निश्चित झालं परंतु आपल्याला बाकीचेही का दिलेत ते पडताळणं पण गरजेचं आहे मग आता आपण दुसरं पाहू एक आठ सत्तावीस चौसष्ट मग एक जर विचार केला तर एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट म्हणजे आपलं हे पण कळालं आता या ठिकाणी उरलं आपलं तिसरी नंबरची संख्या मग एक आणि चा तीन आता ही काय कुठली वर्गसंख्या किंवा घनसंख्येच्या मालिकेमध्ये नाही तर काय आहे एकमध्ये जर आपण दोन प्लस केले तर तीन येतात तीनमध्ये दोन प्लस केले पाच येतात पाचमध्ये दोन प्लस केले की सात येतात म्हणजेच आपल्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण जी सोळा अंक निवडला होता किंवा पर्याय क्रमांक दोन निवडला होता तो बरोबर आहे ठीक आहे